आम्ही बँकेच्या परिसरामध्ये जुराबगंज कोडा म्हणून गाव आहे, कटिहार राज्य बिहार, येथील दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये कुंदन मनोहर बंजारा नावाचा व्यक्ती आहे आणि दीपक कुमार त्रिलोचन यादव हे जुराबगंजचे अट्टल गुन्हेगार आहेत. यांच्याजवळ बिहार राज्यातून एक मोटरसायकल चोरी केली होती, त्याच्यात महाराष्ट्र नागपूर पासिंगची नंबर प्लेट लावली होती आणि ते अट्टल चोर आहेत. त्यांच्यावर बिहार राज्यामध्ये बरेच असे गुन्हे पण दाखल आहेत. अशा गुन्हेगारांना आम्ही काल एक मोठी घटना होण्यापासून टाळलेलं आहे. ही एक गँग आहे, ही तिथून ऑपरेट होते आणि हे बॅग लिफ्टिंग असो, मोबाईल लिफ्टिंग असो किंवा बँकेच्या परिसरात जे लोकांकडून भरपूर असा पैसा काढला जातो त्यांचा पाठलाग करून त्यांच्या बॅगा हिसकवणं असो किंवा कुठेतरी गाडीच्या डिक्कीत ठेवलं असेल तिथून पैसे काढणे असो असे प्रकार घडत असतात. तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आम्ही आज एक मोठी गँग पकडलेली आहे, परंतु अशा बऱ्याच लोक बिहार राज्यातल्या किंवा MP हे सक्रिय येत असतात व हे अननोन असतात. तर आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपण पैसा काढायला जातो किंवा आपली ज्वेलरी कुठं ठेवलेली असते त्यावेळेस कोणी अननोन पर्सन फिरत असतं, तर याकडे आपण दक्षतेने काळजी घेतली पाहिजे. बँकेतून पैसा काढताना आपला पैसा सुरक्षित नेला पाहिजे. वयोवृद्ध इसम महिला यांच्याजवळ पैसे काढण्यासाठी पाठवू नये, पाठवल्यास कोणीतरी सुज्ञ किंवा चांगला व्यक्ती त्यांच्यासोबत गेला पाहिजे. बँकेतून पैसे काढल्यानंतर कुठेतरी गाडी उभी करून देणे, त्याच्या डिक्कीत पैसे ठेवणे असे प्रकार करू नये. आणि ही जी गँग पकडलेली आहे, माननीय पोलीस अधीक्षक पानसरे सर, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात सर आणि माननीय DYSP विनोद ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही हा ट्रॅप लावलेला आहे. आणि त्या ट्रॅपने आमच्या DP पथकाने API मोडक आणि त्याच्या DP पथकाने यशस्वी कामगिरी केलेली आहे. माझ्या सर्व नागरिकांना विनंती आहे, येणाऱ्या सण उत्सव काळात आपण सगळ्या या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे. मी खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने विनंती.